नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना मिरज पूर्व यांच्या वतीने सभासद नोंदणी। दायगुडे कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आमदार विक्रमसिंह सावंत। हिंगणगाव विठुरायाची वाडी येथे मगर पकडण्यात वन विभागाला आले यश। शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात शेतकरी वर्ग यांत्रिक लोखंडी पंक्याच्या सहाय्याने भात वाऱ्याला देऊन स्वच्छ करण्यात गुंतला आहे। सांगली जिल्हा होलार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन। पाहुयात सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे। जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना मिरज पूर्व यांच्या वतीने सभासद नोंदणी। जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना मिरज पूर्व यांच्या वतीने सभासद नोंदणी मलेवाड येथे संपन्न झाली। यावेळी उपस्थित मिरज तालुका प्रमुख शशिकांत गायकवाड, अतुल शिंदे, केशव चव्हाण, राजू पाटील व सर्व सभासद उपस्थित होते। यावेळी वाहनांना लोगो लावून सभासद नोंदणी करण्यात आली। मिरज तालुक्यात व मिरज पूर्व भागात शशिकांत गायकवाड यांनी म्हणाले की संघटना वाढीसाठी मी व मिरज पूर्व भागात असे प्रयत्न करत आहोत, अशी माहिती शेतकरी मराठीचे मालगाव प्रतिनिधी ऋषिकेश कोरे यांनी दिली। दायगुडे कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आमदार विक्रमसिंह सावंत। सनमडी येथील पिंटू उर्फ परमेश्वर दायगुडे या तरुणाचा भिवडी करजगी रस्त्यावरील पुलावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने बोर नदीत पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाला होता। सोमवारी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अपराय बिराजदार, बाबासाहेब कोडक उपस्थित होते। आमदार सावंत म्हणाले की शासनाकडून दायगुडे कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे। ज्यावेळी पिंटू दायगुडे वाहून गेल्याचे मला समजताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला। यांत्रिक बोट मागवण्यात आल्या, मात्र त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न झाले पण अपयश आले। त्यांच्या कुटुंबियांशी ठामपणे उभे राहून शासकीय पातळीवरची सर्व मदत देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती शेतकरी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली। हिंगणगाव विठुरायाची वाडी येथे मगर पकडण्यात वन विभागाला आले यश। अग्रणी नदी महापुरात आलेल्या हिंगणगाव विठुरायाची वाडी येथे महाकाय मगरीला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे। अधिकारी शिंदेसाहेब यांनी सापळा रचून मगरीला पकडले। यावेळी आकाश लोंढे, बंडू पाटील, मोहन खोत, बाबासाहेब खोत, गावातील ग्रामस्थ यांनी सहकार्य केले। शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी 9 वाजल्यापासून इथं मगरीचा सापळा लावला आणि येथील जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि ग्रामस्थांच्या मदतीमुळं आज आम्हाला या मगरीचा प्राण वाचवायचं शक्य झालं आणि आता आम्ही पकडल्यानंतर ही मगर या मगरीच्या आदिवासात नेऊन आम्ही सुरक्षितपणे, अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज शहर प्रतिनिधी अनिल पाटील यांनी दिली। शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात शेतकरी वर्ग यांत्रिक लोखंडी पंक्याच्या सहाय्याने भात वाऱ्याला देऊन स्वच्छ करण्यात गुंतला आहे। शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे परिसरातील भात काढणी व मळणीची कामे खोळंबली होती। या परिसरात सध्या दिवसभर ऊन पडत असून दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन परतीचा पाऊस हजेरी लावत आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग दिवसभर भात काढणी व मळणीच्या कामात व्यस्त असतो। परंतु अचानक दुपारनंतर परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गाची ताळंबळ उडताना दिसत आहे। मात्र गेल्या 2 दिवसापासून परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील शेतकरी वर्ग मळणी झालेल्या भात पिकास यांत्रिक पंक्याने वारे देताना पाहावयास मिळत असून मंदूर, सोनवडे, आरळा परिसरातील शेतकरी वर्ग भात वाऱ्याला देऊन स्वच्छ करण्याच्या तयारीला लागला आहे। परिसरातील शेतकरी वर्ग यांत्रिक पद्धतीने बनवलेल्या लोखंडी पंक्याचा अवलंब करून भात स्वच्छ करण्यात मग्न असताना दिसत आहे, अशी माहिती शेतकरी मराठीचे शिराळा शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली। सांगली जिल्हा होलार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन। महाराष्ट्र राज्यातील होलार समाजावर अनेक ठिकाणी होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य होलार समाज समन्वय समिती राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय राजाराम आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील कार्यालयासमोर आज एक दिवसीय आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात सांगली जिल्ह्यातील अनेक होलार समाज बांधव सहभागी झाला होता। पलटण तालुका उपळवे येथील ओलार समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिच्या कमरेला दगड बांधून हत्या करण्यात आली। महाराष्ट्रभर आंदोलन
अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल। शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल।